हाऊ टू रीड व्हॅल्यू ॲडिशन कंटेंट ऑफ इग्नू रिट्झर अँड हर्लंबस. सो रुचिता, असं आहे की सी इग्नू, ऍज आय सेड, इग्नू आपलं बेसिक राहतो, बेसिक सोर्स आहे, त्यामुळे इग्नू मधनं तुला जे मिळेल किंवा आपल्याला जे मिळेल ते बेसिक कंटेंट राहील, त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशनचा स्कोप त्यामध्ये थोडासा कमी राहील इग्नू मध्ये. बट येस, रिट्झर अँड हर्लंबस असं आहे की इग्नू वाचल्यानंतर, इग्नूचे नोट्स काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इग्नू मध्ये लेट्स फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटिफिकेशनचा टॉपिक आहे, ES-14 तो मॉड्यूल आहे, तर तू तो मॉड्यूल वाचून घेतल्यानंतर स्ट्रॅटिफिकेशनचे तुझ्याकडे नोट्स तयार होतील. आय एम टॉकिंग दिस इन दी कंटेक्स्ट ऑफ सेकंड किंवा थर्ड रिडिंग, ज्या रिडिंग मध्ये तू नोट्स काढशील. तर तू इग्नूच्या नोट्स काढल्यानंतर जेव्हा हर्लंबस मधून स्ट्रॅटिफिकेशनचा पार्ट वाचशील, तेव्हा मग तुला तो डिफरन्स जाणवेल की मी स्ट्रॅटिफिकेशन मध्ये एक्स वाय झेड गोष्टी वाचल्या होत्या, त्या गोष्टी हर्लंबस मध्ये पण आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्तही काहीतरी लेट्स म्हणजे एक दोन तीन पॉइंट असे आहेत जे इग्नू मध्ये नव्हते, हे थिंकर्स इग्नू मध्ये मेन्शन नव्हते, किंवा हे पर्स्पेक्टिव्ह इग्नू मध्ये मेन्शन नव्हते, तर त्या गोष्टी तू हर्लंबस मध्ये घेशील, हर्लंबस मधून तुझ्या नोट्स मध्ये घेशील, अँड देन दॅट विल बी युअर व्हॅल्यू ॲडिशन फ्रॉम हर्लंबस. आय होप आय आय एक्सप्लेन इट, ऑर आय मेड इट आउट क्लिअर. आणखी कोणाला डाउट्स असतील तर नक्की विचारा. तुम्ही पाहिलं असेल की एकूण सगळ्या सेशन भर मला जाणवलेली गोष्ट म्हणजे जोश, नाही का? अरे तो जोश किंवा तो कॉन्फिडन्स जो आहे तो बोलण्यातून काय येतो केव्हा येतो, कारण आपण सगळ्या गोष्टी स्वतः केलेल्या आहेत, आपण त्या प्रोसेस मधून गेलोय, त्याच्या आपण ट्रायल अँड एरर करून त्याच्यामध्ये आपण इम्प्रोवाइज केलेल्या त्या गोष्टी आहेत सगळ्या, आणि त्यामुळे तो तो कन्व्हिन्सिंग जे आहे, कन्व्हिक्शन जे येतं तर ते त्या अनुभवातून येतं, ते आपण केलेल्या कष्टातून येतं. सो डेफिनेटली इट वॉज अ व्हेरी जोशफुल असं हे आपलं सेशन आहे. येस, आणखी कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. येस, सुमितचा एक मॅसेज आहे की सर, हा नोट्स नक्की कशा तयार करायच्या, मी तर माझ्या नोट्स समोर तयार केल्यासारखं वाटतात. तर सुमित, असं आहे की ऍज आय सेड, इनिशियली आपली जोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येत नाही ना की नोट्स कशा काढायच्या आहेत, तोपर्यंत ती समरीच तयार होते. माझ्या कंटेक्स्ट मध्येही, माझ्या केस मध्ये तसं झालं होतं, मॉडर्न हिस्ट्रीच्या कंटेक्स्ट मध्ये झालं होतं. मी एनसीईआरटीच्या नोट्स काढल्या आणि मला असं लक्षात आलं की जो पहिला चॅप्टर होता तो 15 पेजेसचा चॅप्टर होता, म्हणजे मी काउंट केलं आणि मी ज्या नोट्स काढल्या होत्या फर्स्ट चॅप्टरच्या, त्या 12 पेजेसच्या होत्या. सो बेसिकली 15 पेजेसचा चॅप्टर आणि 12 पेजेसच्या माझ्या नोट्स, काहीच अंतर नव्हतं, ती समरीच होती. मग हे कधी होतं, एक तर दोन दोन केसेस मध्ये होतं. एक तर पहिलं असं असतं की आपल्याला आयडिया नसते की नेमकं इम्पॉर्टंट काय आहे, काय घ्यायचंय, जे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे पहिल्या दोन रिडिंग करायच्या आणि तिसऱ्या रिडिंग मध्ये नोट्स काढायच्या. तर आपल्याला जेव्हा आयडिया नसते की इम्पॉर्टंट काय आहे आणि इम्पॉर्टंट काय नाहीये, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचंय, तेव्हा ही गोष्ट होते की वी एंड अप रायटिंग एव्हरीथिंग विच इज ऍट टाइम्स नॉट इवन इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट, दुसरी केस अशी आहे की आपण ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये सगळं लिहितो, की फॉर एक्झाम्पल कार्ल मार्क्स इन हिज बुक इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल मॅन्युस्क्रिप्ट हॅज डिफाइंड एलियनेशन ॲज, म्हणजे जी काय डेफिनेशन आहे ती असं आपण पूर्ण लिहिणार. पण जेव्हा तू नोट फॉर्मॅटमध्ये लिहिशील किंवा पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिशील, ती जेव्हा स्किल, आणि सी ही स्किल प्रोग्रेसिव्हली डेव्हलप होते, तुला सुरुवातीलाच आपल्या आपल्यामध्ये एकोणामध्ये स्किल नसते, ते इम्प्रोवायझेशन करून ऑप्टिमायझेशन करूनच ही स्किल तयार होते. तर जेव्हा तू पॉईंट फॉर्मॅटमध्ये हीच डेफिनेशन लिहिशील, तेव्हा मग तू कसं लिहिशील की कार्ल मार्क्स ॲरो इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल मॅन्युस्क्रिप्ट त्याची बुक, मग एलियनेशन परत ॲरो, आणि एलियनेशन मध्ये मग ते जे काय त्याचे कीवर्ड्स आहेत डेफिनेशन मध्ये, तेवढे कीवर्ड्स तू लिहिशील. आता डेफिनेशनची थोडी आय गेस एक्झाम्पल मिसप्लेस्ड आहे, डेफिनेशन शक्यतो वर्ड टू वर्ड लिहायचं असतं, पण जे काय बाकीचे आर्ग्युमेंट्स आहेत की 4 स्टेजेसमध्ये माणूस एलियनेट होत जातो, जे कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे, तर मग ते आपण पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्स टू सेंटेन्स न लिहिता पॉईंट फॉर्मॅटमध्ये जे जे मेन पॉईंट आहेत, की मी ते मेन पॉईंट त्या कंटेक्स्ट मध्ये किंवा त्या पॉईंट साठी वाचले की ती तो एक सगळा जो इमेज आहे ती माझ्या मनात उभी राहिली पाहिजे, की अच्छा हा या स्टेजमध्ये कार्ल मार्क्सने असं असं म्हणलेलं आहे, तर ते पॉईंट फॉर्मॅटमध्ये तशा प्रकारे लिहायचं ट्राय करायचं. तर तसं केलं ना मग पॉईंट फॉर्मॅटमध्ये नोट्स अशा क्रिस्प होत जातात. आणि जो मी एक शेवटी टुवर्ड्स दी एंड सांगितलं होतं की नोट्स कन्सॉलिडेट करायच्या, तर नोट्स कन्सॉलिडेट करण्याचा हा एक पार्ट आहे की आपल्या ज्या आधी जसं तू म्हणला समरी सारखं वाटते नोट्स, तर ते ठीक आहे वाटेल. सुरुवातीला माझ्याही नोट्स खूप जास्त समरी सारख्या होत्या, आता त्या नोट्स माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्मॅट, म्हणजे मी रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहेत, डिजिटल असते दाखवले असतं. माझ्याकडे सुसाईडची 3 पेजची 6 पेजची नोट आहे जी मी नंतर
दोन पेजवर आणले ना, आता एक पेज ची तू मागच्या वर्षी मेन साठी मी केलेली आहे. तर ही प्रोसेस आहे, या प्रोसेस मधनच ते होऊन जाईल. फक्त कंटिन्यू विचार करत राहायचं की ह्याला अजून मी बारीक कसं करू शकतो, आता हे जो डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट आहे हे मी कसं पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो की जे मला कळेल आणि मला रिकॉल होईल. तर हे प्रोसेस मध्ये फक्त ते करत राहायचं, ते होऊन जातं. मराठीमध्ये सोशियोलॉजी साठी बेस्ट मटेरियल या बुक्स कोणत्या? आता मराठीमध्ये मला असं वाटतं की सर जास्त चांगलं ऍक्च्युअली सांगू शकतील, कारण मी इंग्लिश मधून केलं होतं तर मला इंग्लिशच्या सोर्सेस माहिती होते. पण मराठीमध्ये आय गेस सरांकडेही हे आहे, लिस्ट आहे, येस सरांचं जे चॅनल होतं त्यावर सरांनी येस टाकलेलं होतं. तर बेसिकली यशवंतराव चव्हाण बरोबर विद्यापीठाचे मला वाटतं सर मटेरियल आहे हां ना, तर येस मटेरियल अवेलेबल आहे सोशियोलॉजी, तसं काही म्हणजे घाबरण्याचं कारण नाहीये. सर सांगतील, माझ्याकडे आता एक्झॅक्ट सोर्सेस नाहीत पण सर सांगतील तुला. लँग्वेज प्रॉब्लेम, लँग्वेज बॅरियरचं प्रॉब्लेम आहे तर त्याला सॉल्व्ह कसं करावं? आता दोन गोष्टी आहेत अंकिता. लँग्वेज तुला आधी ते ठरवायचं आहे की तू इंग्लिश मधून देणार का मराठी मधून देणार. मराठी मधून देणार असेल तर मला वाटतं लँग्वेज बॅरियरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण जर तुझा असा आहे की तुला एक्झाम इंग्लिश मधून द्यायची आहे पण कंटेंट जो आहे तो मराठीतून वाचल्यावर जास्त चांगल्या पद्धतीने कळतोय, तर मग ही थोडीशी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस राहील. पण कन्सिडरिंग आर इंडिव्हिज्युअल डिस्टिंक्ट केस, मग आपल्याला असं करावं लागेल की कंटेंट मराठी मधून वाचायचा आणि त्याचं नोट्स काढताना इंग्लिश मधून काढायचे. आता आपलं तेवढं बेसिक तर आय एम सॉरी बेसिक ट्रान्सलेशन आपल्याला प्रत्येकाला जमतच की मराठी जे आपण जे वाचलेले थिअरी समजून घेतली मी ते त्याच्या इंग्लिश मधून नोट्स काढेल. त्या नोट्स काढल्यावर तू फार तुम सरांकडून ते चेक करून घेऊ शकतेस नोट्स की ह्याच्यामध्ये सगळे मेन मेन पॉईंट आलेत का. कीवर्ड सर जसं मी तुला सांगितलं तर कीवर्डसही तुला कीवर्ड साठी मला वाटतं थोडस फक्त इंग्लिश हे तुला वाचावं लागेल, कारण मराठीमध्ये तर मराठीचे टर्म्स असणार, मग इंग्लिश मध्ये नेमकं कुठले कीवर्ड्स आहेत हे तुला सरही थोडंफार सांगतीलच आणि थोडंफार इंग्लिश वर नाही तू ओव्हरव्ह्यू घेऊ शकतेस. इंग्लिश आपलं फार अगदीच एवढं एकच नसणार तुझं की जर तू इंग्लिश मधून एक्झाम देणार आहेस तर तुझं इंग्लिश एवढं एकच नसणार की तुला काहीच म्हणजे सेन्स होत नाहीये. तर मराठी मधून नोट्स काढल्यानंतर तू एक इंग्लिशच्या ज्या सोर्सेस आहेत त्याचा कुठल्या तरी एखाद्या सोर्सचा तू ओव्हरव्ह्यू घेऊन त्यातले कीवर्ड्स बघून ते तुझ्या नोट्स मध्ये ऍड करू शकतेस. तर या दोन्ही प्रकारे तो मला वाटते प्रॉब्लेम आपण टॅकल करू शकतो. एनसीआरटी कशी वाचावी तेच कळत नाही, इम्पॉर्टंट टॉपिक्स कसे ओळखावेत. आता बघ एनसीआरटी एज आय सेड म्हणजे ऍटलिस्ट फॉर ऑप्शनल एवढी इम्पॉर्टंट नाही. आपल्याला एक बेसिक आयडिया घेण्यासाठी की सोशियोलॉजी काय आहे, कास्ट काय आहे, रिलीजन काय आहे, म्हणजे पुढे जाऊन मी नेमकं कुठल्या गोष्टी डीप मध्ये वाचणार आहेत याची एक आयडिया घेण्यासाठी आपल्याला एनसीआरटी इम्पॉर्टंट आहे. जर तू ऑप्शनलच्या कंटेक्स्ट मध्ये एनसीआरटी विचारत असेल तर त्याचं एवढं टेन्शन घेऊ नको. एनसीआरटी फक्त वाचायची म्हणून दोन वेळा वाचून घ्यायची, त्यातनं तुला चांगले पॉईंट वाटले तर ते काढून घे, लिहून घे, नाही वाटले तरी एक पार्ट ऑफ द प्रोसेस म्हणजे जी प्रोसेस प्रत्येकाने फॉलो करायची असते ती प्रोसेस फॉलो करण्यासाठी दोन वेळा वाचून घ्यायची आणि मग ती बाजूला ठेवून द्यायची. सर ऑप्शनल मध्ये तुम्हाला मार्क्स किती मिळाले जीएस इंटरव्ह्यू मध्ये? ऑप्शनल मध्ये मला 270 मार्क्स आहेत, त्यामध्ये पेपर वन मध्ये 150 आणि पेपर टू मध्ये 120 आहेत. तर पेपर टू मध्ये थोडस मला वाटतं गोल झाला मुळे. जीएस मध्ये टोटल मार्क्स मला 758 आहेत आणि इंटरव्ह्यू मध्ये 162. आता इंटरव्ह्यू खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, ती तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावर येईल लक्षात. पण ठीक आहे, इंटरव्ह्यू बद्दल आपण आत्ताही विचार करायचा नाही, तेव्हाही विचार करायचा नाही. आपण फक्त आपल्या हातात काही प्रिपरेशन, माझ्या हातात प्रिपरेशन होतं, मी तेवढं केलं. बाकी इंटरव्ह्यूच्या दिवशी नेमकं कुठला बोर्ड येईल, ते काय प्रश्न विचारतील, त्यांना तुमचं असेसमेंट कसं वाटेल, हे सगळं राम भरोसे असतं, ते सोडून द्यायचं, मग त्याचा विचारच नाही करायचा. सर आन्सर रायटिंग मधील कन्क्लुजन कसे लिहावे? हा आता बघ कन्क्लुजन कसं आहे, एक तर जर स्टॅटिक क्वेश्चन असेल तर ऍज अ सेड तुझ्याकडे कन्क्लुजन रेडीमेड तुझं तयार असणार, म्हणजे दुर्कायमचं सुसाईडची थिअरी आहे तुझ्याकडे कन्क्लुजन तयार असेल, किंवा पार्सन्सची सोशल सिस्टम थिअरी कन्क्लुजन तयार असेल. तर स्टॅटिक क्वेश्चन साठी कन्क्लुजन तयार करून घ्यायचे, त्यामध्ये जास्त म्हणजे ब्रेनस्टॉर्म करण्याची गरज नाही. पण ज्या ज्या जे जे थिअरीज आहेत ना ज्याचा कंटेम्पररी रिलेव्हन्स खूप जास्त आहे किंवा करू शकतो आपण, तर मग कन्क्लूड करताना भलेही क्वेश्चन मध्ये विचारलं नसेल तेव्हा आपण एक्झामिनरला तो कन्क्लूड करता करता दाखवू शकतो तो कंटेम्पररी रिलेव्हन्स. जसं सुसाड आहे तर मग आपण लिहू शकतो की इट इज टू द क्रेडिट ऑफ एम एल दुर्खिम्स इन्साइट्स ऑन द थिअरी ऑफ सुसाइड दॅट वी आर एबल टू अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ सोशल स्ट्रक्चर्स ऑन अ फिनॉमिनन कॉल्ड सुसाइड विच इज अदरवाइज अ
सायकोलॉजिकल और इंडिव्हिज्युअल फिनॉमिना, हे असं आपण त्याला कंटेम्पररी रिलेव्हन्स दाखवू शकतो किंवा फ्युचरिस्टिक आपण दाखवू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल GS2 मध्ये टुवर्ड्स द एंड सोशल इश्यूज का सोशल चॅलेंजेस अँड ट्रान्सफॉर्मेशन वाला जो लास्ट टॉपिक आहे, तर ते बेसिकली सगळ्या डिस्फंक्शन्स आहेत. म्हणजे डोमेस्टिक डोमेस्टिक व्हायलन्स नाही, कास्ट व्हायलन्स, विमेन रिलेटेड एक काहीतरी आहे. तर जिथे जिथे प्रॉब्लेम वाले क्वेश्चन आहेत ना, म्हणजे प्रॉब्लेम वाले कन्सेप्ट आहेत, त्या कन्क्लुजन मध्ये थोडं फ्युचरिस्टिक ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन द्यायचं की एक्स वाय झेड रिफॉर्म्स करून, की स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करून, रेफरन्स इंडिव्हिज्युअल तयार करून आपण हे डिस्फंक्शन, हे जे पॅथॉलॉजिकल सोशल फॅक्ट आहे याला नॉर्मल सोशल फॅक्ट मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर आता तुला एक लक्षात आलं असेल की कन्क्लुजन मध्ये मी मोस्टली सगळे सॉरी सोशोलॉजिकल टर्म्स वापरलेत, याच्याने खूप चांगलं इम्प्रेशन पडतं. मग एक्झामिनरला कसं वाटतं की याला इन अँड आउट सोशोलॉजी सगळं कळलेलं आहे. म्हणजे आता डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कास्ट व्हायलन्स याला मी पॅथॉलॉजिकल सोशल फॅक्ट म्हणतोय, ही दुर्खाईमची पेपर 1 ची टर्म मी पेपर 2 मध्ये वापरतोय, हे मग तो जो इंटरलिंकेज आहे हे दिसून येतं. परत मी सोल्युशन पण दिलं ना की आपण रेफरन्स इंडिव्हिज्युअल तयार करू विमेन मध्ये, जे पॅट्रियार्कल स्ट्रक्चर आहे ते मग स्ट्रक्चरल चेंजेस त्यामध्ये आपण आणू गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन थ्रू. तर हे सोल्युशन देऊन सोशोलॉजिकल कीवर्ड्स वापरून मी एक फॉरवर्ड लुकिंग कन्क्लुजन दिले. तर हे एक बेसिकली फॉरवर्ड लुकिंग कन्क्लुजन आपण देऊ शकतो. आणि स्टॅटिकच्या क्वेश्चन साठी जे कंटेम्पररी रिलेव्हन्स वाला डायमेन्शन आहे तो कंटेम्पररी रिलेव्हन्स वाला देऊन आपण कन्क्लुजन तयार करू शकतो. इनिशियली वी शुड जस्ट रीड क्लास नोट्स अँड इग्नू प्लस लेक्चर्स, मग पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यावर रिव्हिजन अँड ऑल स्टार्ट करू का? नाही नाही, तसं नाही करायचं. टॉपिक टू टॉपिक जायचं, पूर्ण सिलेबस असं हे नाही करायचं. आपल्याला सिलेबस ब्रेक करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण सिलेबस कव्हर करणं इज द अल्टिमेट एम. पण मग त्यामध्ये छोटे छोटे सब पार्ट करून ते छोटे छोटे सब पार्ट करत कम्प्लीट करणं इज द इमिजिएट एम. मग तू आता क्लास नोट्स वाचशील, इग्नू वाचशील आणि जे काही लेक्चर्स विच आर टॉकिंग अबाउट ते बघशील. तर हे सगळं जर थिंकर्सच्या कंटेक्स्ट मध्ये चाललं असेल तर थिंकरच्या कंटेक्स्ट मध्ये ह्या बेसिक गोष्टी करून झाल्यावर मग दुसऱ्या तिसऱ्या रिडिंग मध्ये इग्नू वाचायचं, सॉरी रिजर वाचायचं. पूर्ण सिलेबस कम्प्लीट करून मग मी परत जेव्हा थिंकर्स वरील तेव्हा रिजर वाचेल तसं नाही, तसं नको करू. कारण कसं असतं, जेव्हा तू आपण तू इग्नू वाचलेस, तू क्लास नोट वाचले, तू लेक्चर केले, तर थिंकर्स रिलेटेड जे काही तुझं अंडरस्टँडिंग आहे ते ताजं ताजं आहे. आणि व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे एकदम जे नवीन अंडरस्टँडिंग आहे ते त्यावेळेस केल्यावर ते जास्त चांगल्या पद्धतीने रिटेन होईल. यू नेव्हर नो, जेव्हा नेक्स्ट टाइम तू वाचशील तेव्हा बऱ्याचशा गोष्टी वी टेन टू फॉरगेट. कारण इंटरव्हिनिंग पिरियड मध्ये आपण बाकीच्याही बऱ्याच गोष्टी वाचलेल्या असतात, GS, न्यूज पेपर, ऑप्शनलचे बाकीचे कन्सेप्ट. तर त्याच सगळ्या गोष्टी परत त्याच लेवलवर आणि त्याच क्वालिटीने रिकॉल होतील असं नाहीये. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या रिडिंग मध्ये जेव्हा तुझं थिंकर्सचं होईल तेव्हा लगेच रिजर्व वाचून घे आणि फॉलो दिस फॉर एव्हरी सब पार्ट. आणि इंटरमिजिएट रिव्हिजन करत चला, म्हणजे रिव्हिजन असं नाहीये की सिलेबस पूर्ण कम्प्लीट करेल आणि मग मी परत पॉईंट 1 जाईल आणि म्हणजे टॉपिक 1 जाईल आणि सिलेबस रिव्हिजन चालू करेल. पहिला चॅप्टर कम्प्लीट करायचा मॉडर्निटी वाला, मग सोशोलॉजी सायन्स वाला कम्प्लीट करायचा, मग तिसरा चालू करताना किंवा थिंकर चालू करताना परत एकदा पहिला रिव्हिजिट करायचा. पटकन एक 2 दिवसात रिव्हिजन करायची, दुसऱ्या चॅप्टरचे 2 दिवसात रिव्हिजन करायची आणि मग थिंकर्स कडे जायचं. सो ते मग रिटेन होतात गोष्टी. पूर्ण सिलेबस करून परत गेलं ना तर इट विल बी ऍज इक्वल टू ऍज स्टार्टिंग अ न्यू, पूर्ण शून्यातून चालू केल्यासारखं ते होईल. त्यामुळे जितकं जास्त जितकं फ्रिक्वेंटली आपण रिव्हिजिट करू शकू तेवढं आपण चांगलं आहे. मग हे रिझर्वचे पॉइंट इन्स्टंटली आय कॅन ऍड टू माय क्लास नोट्स. येस येस साक्षी, ऍज आय सेड, मी जसं वरती कोणाला तरी सांगितलं रुचिताला की जेव्हा तू इग्नू क्लास नोट्स वगैरे सगळं वाचलं रिझर्व वाचशील तेव्हा तुला लक्षात येईल की हे ABC पॉइंट एक्स वाय झेड पॉइंट ओव्हरलॅपिंग आहेत, हे इग्नू मध्ये पण दिलेले आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त हे 1, 2, 3 पॉईंट असे आहेत जे फक्त रिझर्व मध्ये दिलेत, जे फक्त रिझर्व सांगितलेत. तर ते पॉइंट मग ऍड करून घ्यायचे, पण ते पण कधी मग रिझर्वचे सेकंड थर्ड रिडिंग साठी. म्हणजे आता हे खूप कॉम्प्लेक्स पिक्चर वाटत असेल पण जेव्हा बसून प्लॅनिंग करशील कराल तुम्ही सगळे व्यवस्थित तेव्हा मग ते असं फिट करायचं की मी आधी इग्नूचं एक रिडिंग करेल, मग हरलंबस मग क्लास नोट्स करेल, मग रिझर्वचं फर्स्ट रिडिंग करेल, मग मी परत इग्नूचं सेकंड रिडिंग करेल, मग रिझर्वचं सेकंड रिडिंग करेल. हे असं बसून प्लॅनिंग इज इसेन्शियल. तुम्ही आउट ऑफ नोवेअर एकदम असं उठून बसलाय आणि अभ्यास चालू केलाय ते तसं मग सगळा गोंधळ होऊन जाईल. यू शुड हॅव अ प्लॅन्ड टाइम टेबल विथ यू की पुढच्या 5 दिवसात मी थिंकरसाठी इग्नू आणि क्लास नोट्स वाचेल, त्याच्यानंतर मग माझी सेकंडरी रिडिंग चालू होईल आणि त्याच्यानंतर सेकंड रिडिंगच्या वेळेस मी रिझल्टची फर्स्ट रिडिंग करेल. हॅलो सर, आवाज येतोय माझा? येस हो येतोय येतोय.
कॉंग्रॅच्युलेशन, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला. थँक्यू थँक यू गणेश. आता या सेशनच्या माध्यमातून खूप डाऊट सॉल्व केले, मी क्वेश्चन लिहून काढले होते पण खूप सारे डाऊट सॉल्व केले. अच्छा तर माझं हा तर आता तुम्ही म्हणले की डायरेक्ट डायरेक्टिव्ह वाईज आन्सर आपलं चेंज होत राहतो डायरेक्टिव्ह, मग तुम्ही डायमेन्शन वाईज नोट्स चेंज केले होते का डायरेक्टिव रिलेटेडच चेंज केले होते? नाही नाही आता बघ कसं असतं, डायरेक्टिव्ह वाईज आपल्या नोट्स तयार होत नाहीत, आपल्या नोट्स जे डायमेन्शन मी तुम्हाला सांगितले पीवाय क्यूज मधलं मिळतात त्याच्यानुसारच आपल्या नोट्स तयार होतात. डायरेक्टिव्ह वाईज हे ठरतं की आपल्याला आन्सर मध्ये काय लिहायचंय, म्हणजे जिथं म्हणलेलं आहे की डिस्कस थिअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम ऑफ कार्ल मार्क्स अँड एक्सप्लेन इट कंटेम्पररी रेलेवन्स, तर याच्यामध्ये तू सिग्निफिकन सॉरी तू थिअरी एक्सप्लेन करशील कार्ल मार्क्सची की हिस्टॉरिकल मटेरियलिझम नेमकं काय आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर थोडंफार त्याच्या अवतीभोवतीचे पॉईंट सांगून मग तू त्याचा कंटेम्पररी रेलेवन्स एक्सप्लेन करशील. तर आता इथं डायरेक्टिव्ह काय होतं, डिस्कस डिस्कस म्हणल्यामुळे तू ती डिस्कस केलीस थिअरी आणि त्याचा कंटेम्पररी रेलेवन्स एक्सप्लेन केलास. पण जेव्हा ती डिरेक्टिव्ह असतं क्रिटिकली एक्झामिन द थिअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम प्रोपाउंडेड बाय कार्ल मार्क्स, तर मग इथे आता काय होईल, इथे मी कार्ल मार्क्सची थिअरी एक्सप्लेन नाही करणार किंवा इथे कंटेम्पररी रेलेवन्स एक्सप्लेन नाही करणार त्याचा, बट त्याची थिअरी इन शॉर्ट काय आहे एक, म्हणजे आता मला त्याची थिअरी क्रिटिक करायची, क्रिटिकली एक्झामिन म्हणलंय तर मला त्याची थिअरीची टीका त्याच्या थिअरीचे शॉर्ट कमिंग सांगायचे, तर त्याच्यासाठी आधी थोडासा एक ब्रीफ एक्झामिनरला देईल की ह्याची थिअरी असा असा हा म्हणलेला आहे आणि ह्या पॉईंट मध्ये हे असं म्हणल्यामुळे खालील थिंकर्सनी अशी अशी त्याच्यावर टीका केलेली आहे, मग तिथे मी एक दोन तीन चार पाच त्याचे क्रिटिक लिहील. आणि क्रिटिकली एक्झामिन म्हणजे फक्त क्रिटिक नसतो करायचा की ठीक आहे ह्या या टीका आहेत पण पूर्णपणे त्याची थिअरी अशी बाद नाहीये किंवा चुकीची नाहीये, तर हे एक दोन तीन पॉईंट मुळे त्याची थिअरी आज पण थोडीफार व्हॅलिड आहे, या दोन गोष्टी मी त्या आन्सर मध्ये लिहिले. म्हणजे आलं का तुझ्या लक्षात की डिस्कस मध्ये मी वेगळं लिहिलं आणि क्रिटिकल एक्झामिनेशन मध्ये मी वेगळं लिहिलं, आणि हे सगळे पॉईंट माझ्या नोट्स मध्ये ऑलरेडी आहेत कारण मी पीवाय क्यूज 20 वर्षाचं अनालिसिस करून सगळे डायमेन्शन लिहिलेले आहेत. आणि सर हो आणि माझा दुसरा प्रश्न असा होता की सोशियोलॉजी सोशियोलॉजी मध्ये एथिक्स आणि एसए मध्ये किती प्ले रोल केला, एथिक्स आणि एसए मध्ये सोशियोलॉजीचा रोल काय केला काय होता? अच्छा हा आता एथिक्स मध्ये एसए एसए सांगतो पहिलं. एसए जसं मी तुम्हाला म्हटलं की 8 टॉपिक्स पैकी एखादा टॉपिक सोशल इश्यूज वर असतोच, जसं यावर्षी होता तो काय गर्ल्स अँड बॉईज वाला तो एसए टॉपिक होता की गर्ल्स आर स्ट्रेस्ड अंडर दी, आता मी त्याचं फ्रेमिंग विसरलो पण थोडक्यात त्याचा कंटेक्स्ट असा होता की मुलींना रिस्ट्रिक्शन्सच्या अंडर आणि मुलांना एक्सपेक्टेशन्सच्या अंडर कंटिन्यू आपल्या समाजात दाबलं जातं, तर हा एक थोडा सोशल इश्यू होता. आणि विमेन हा एक डायरेक्ट सेपरेट सिलेबस टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये, त्यामुळे जो काय अंडरस्टँडिंग आपल्याला विमेन रिलेटेड पॅट्रियार्कल स्ट्रक्चरमुळे विमेन कशा सबज्युगेटेड असतात कशा डॉमिनेटेड असतात ह्या गोष्टीचा ह्या इन्साइटचा फायदा मला त्या एसे मध्ये लिहिताना झाला. बरेचसे थिंकर्सचे व्ह्यू पॉइंट मी डायरेक्ट लिहिले, आता त्यामध्ये थोडेसे नियम असतात की तुम्ही डायरेक्ट थिंकर्स लिहून एक्झामिनरला तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट सांगायचा नसतो, मग त्याने त्यामुळे काय होतं, एक तर एक्झामिनर इरिटेट होऊन जातो की तुझ्याकडे ऑप्शनल म्हणून तू काय मला सगळं ऑप्शनलच नॉलेज सांगतो का, आणि दुसरी गोष्ट त्याचा एक हाई पर्स्पेक्टिव्ह होऊन जातो की ह्याच्याकडे ऑप्शनल ह्याचा ऑप्शनल सोशियोलॉजी असल्यामुळे विमेन रिलेटेड ह्याच्याकडे कंटेंट चांगला आहे, तर ह्यानी इनव्हेरिएबली आहे असे चांगलाच देणार होता. मग अदरवाईज जर त्यांनी तो एसे वाचून लेट्स से फॉर एक्झाम्पल 120 मार्क दिले असते ना, तर तो आपला सोशियोलॉजी ऑप्शनल कळल्यामुळे तो 115 देईल कारण त्याला माहिती की याला ऑप्शनलचा फायदा झाला, ह्या कुठे ना कुठेतरी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडा वरचढ होता म्हणजे वरच्या लेवलवर होता, म्हणून डायरेक्ट ऑप्शनल कळेल एवढं कंटेंट एसे मध्ये लिहायचा नाही, थोडाफार म्हणजे टर्म्स लिहायचे ते व्ह्यू पॉइंट लिहायचे पण थिंकर डायरेक्ट कुठे मेन्शन नाही करायचं. आता रॉबर्ट मर्टन मी मेन्शन केला किंवा एम एल दुर्खी मेन्शन केला तर त्याला लगेच कळणार आहे ऑप्शनल सोशियोलॉजी, पण मग मी सुसाइड रिलेटेड मला काय लिहायचंय आता ह्याच याच्यामध्ये मी जसं लिहिलं होतं की स्ट्रेस रेस्ट्रिक्शन असतात मुलांवर एक्सपेक्टेशन असतात याच्या खाली मुलं सुसाइड करतात, तर मग मला मी हे लिहिलं की अशा प्रकारे समाजाचा प्रभाव पडतोय समाजाचा इम्पॅक्ट होतोय सुसाइडवर. आता हे दुर्खांची थिअरीज लिहिली मी सुसाइडची पण मी कुठे दुर्खांचं नाव नाही लिहिलं, पण हा पर्स्पेक्टिव्ह असा आहे ना की ज्यांनी सोशियोलॉजी वाचले तेच लिहू शकतात फक्त की सोसायटीमुळे सुसाइड कसा इम्पॅक्ट होतो, तर असा फायदा सोशियोलॉजीचा याच्यामध्ये झाला. आणि एथिक्स मध्ये कसं आहे आपल्याला एक टॉपिक आहे की रोल ऑफ फॅमिली एज्युकेशन अँड सोसायटी इन इंडिव्हिज्युअल काय ते इंडिव्हिज्युअल एथिक्स असं काहीतरी पहिलंच सिलेबस टॉपिक मध्ये हे आहे, तर फॅमिली परत आपल्याला सिलेबस टॉपिक आहे,
परत त्याच्या व्यतिरिक्त लास्ट इयरच विमेन वर एक कोट बेस्ड क्वेश्चन आला होता. तर आता एथिक्स मध्ये आपल्याकडे लिबर्टी असते थिंकर्स वगैरे वापरण्याची, तर तो जो वुमेनचा कोट बेस्ड क्वेश्चन आहे तो मी प्रॉपर पूर्ण थिंकर्स वगैरे म्हणजे प्रॉपर पूर्ण आपले सोशोलॉजीचे फंडामेंटल थिंकर्स नाही पण मार्गरेट मीड झालं किंवा सिल्विया वॅल्बी झालं की जे अदरवाईज पण बाकीच्या लोकांना थोडेफार माहिती असतात हे असे थिंकर्स लिहून ते आन्सर ते मी लिहिलं होतं. आणि एथिक्सचं जो फॅमिलीवाला पॉईंट आहे तिथं इमोशनल व्हॅल्यू किंवा पार्सन्सचे जे आहे इन्स्ट्रुमेंटल रोल एक्सप्रेसिव्ह रोल ह्या टर्म्स तिथं वापरल्या होत्या. आता इथं एक्झामिनरला माहीत असू दे नसू दे फरक नाही पडत, पण आपण जरा वेगळ्या वेगळ्या टर्म्स वापरल्या ना सोशोलॉजीच्या आन्सरमध्ये आपलं आन्सर थोडं वेगळं झालं तर असा त्याचा फायदा होतो. आणि मला वाटते याच गोष्टीचा काय हे म्हणून माहित नाही पण मग मला एथिक्स मध्ये वन ऑफ दी हायेस्ट मार्क्स मिळाले ह्याच्यामध्ये. मग मी असं म्हणत नाही की सोशोलॉजीमुळेच पूर्ण मिळाले पण फायदा तर नक्कीच झाला कारण माझे पॉईंट माझे टर्म्स टर्मिनॉलॉजी थोडे फार वेगळे होते बाकीच्यापेक्षा. येस थँक्यू सर. वेलकम वेलकम. सो सर चॅट मध्ये काहीतरी आहे. एक तेजस पल्लवी म्हणते थँक्यू वेलकम वेलकम पल्लवी सर. टॉप सॉरी सर टॉपिक पेक्षा वेगळा प्रश्न आहे, क्लासेस झाल्यावर पण दिल्ली किंवा पुणे मध्ये राहायला हवं का म्हणजे त्याचा फायदा होतो का? आता सुमित माझ्या माझी केस सांगतो तुला, मी पहिले दोन अटेम्प्ट पुण्यातूनच दिले आणि क्लास मी बेसिकली पुण्यात केला सरांकडे, त्याच्यानंतर अभ्यास पुण्यातच केला दोन्ही प्रिलिम्सचा, पण तिसऱ्या प्रिलिम्सला म्हणजे ह्या प्रिलिम्सला जास्त जो रिझल्ट लागला तेव्हा मी दिल्लीला आलो होतो सप्टेंबर 2022 मध्ये. पण मग जो फरक मला जाणवला आता पुण्यात होतो म्हणजे मी बेसिकली पुण्याचाच राहणार आहे त्यामुळे मी पुण्यातच होतो, पण फायदा असा होतो की एक तर म्हणजे जर तुम्ही घरी राहून अभ्यास केलात तर हेल्थ रिलेटेड किंवा बाकीचे ज्या गोष्टी आहेत अभ्यासाच्या व्यतिरिक्त ह्याची काळजी आपोआप घेतली जाते घरच्यांकडून, त्या गोष्टीला आपल्याला डोकं लावावं लागत नाही. पण बाहेर राहत असेल आता समजा तू पुण्याला किंवा दिल्लीला राहत असेल तर युपीएससीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगायचं झालं तर जो मी दिल्लीला आलो तर दिल्लीला इथे पूर्ण माहोल युपीएससीचाच आहे, जसं पुण्यात एमपीएससी युपीएससी आता पुढच्या वर्षीपासून काय फारसा तो फरक राहणार नाही पॅटर्न चेंज झाल्यावर, पण युपीएससीला पूर्ण दिल्लीचा असल्यामुळे इथे मग कंटेंट जो मी तुम्हाला म्हणलं की सफिशियंट मटेरियल अवेलेबल आहे असं लायब्ररीचा बाहेर पडलं की ढिगाणी दुकान आहेत आणि ढिगाणी तिथे सोशोलॉजीच्या या टॉपर्सच्या नोट्स या टेस्ट सिरीज त्या टेस्ट सिरीज कसं सगळ्या गोष्टी मिळत राहतात. म्हणून मग जर कंटेंट वाईज जर तुला वाटत असेल की मला जिथे मी राहतो आहे घरी तिथे मला ऑनलाईन पूर्ण व्यवस्थित कंटेंट मिळणार नाही त्यामुळे मला पुण्याला किंवा दिल्लीला राहावं लागलं राहायला पाहिजे तर राहण्यात अर्थ म्हणजे पॉईंट आहे. दुसरी गोष्ट आता मी दिल्लीला येण्याचं मेन कारण असं होतं की मी पुण्यात असल्यामुळे आणि माझं पूर्ण सगळं शिक्षण पुण्यात झाल्यामुळे माझा जो काही सोशल लाईफ आहे फ्रेंड सर्कल आहे सगळं पुण्यात होतं तर माझा खूप वेळ जात होता, म्हणजे कोणी पुण्यात आलं की फोन करणार असेल इकडे जाऊ तिकडे जाऊ तर माझा बेसिकली वेळ खूप वाया जायला लागला होता आणि कम्फर्ट झोन तयार झाला होता घरीच असल्यामुळे, त्यामुळे थोडंसं कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचं म्हणून मी दिल्लीला आलो. तर अशी जर केस तुझ्याबरोबर होणार असेल की घरी जाऊन टाइम जाणार असेल तू आयसोलेशन मध्ये नाही राहू शकत आहे सोशल आयसोलेशन थोडंफार लागतंच, तर हे जर जमणार नसेल तर मग पुण्यात किंवा दिल्लीत राहिलेला फायदा आहे. पण अदरवाईज जर बाकीच्या ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत की तुला सगळे लागणारे रिसोर्सेस सगळे लागणारे कंटेंट ऑनलाईन तुला घरी राहून मिळणार असेल आणि तू सोशल आयसोलेशन तिथे प्रॉपर प्रॅक्टिस करू शकणार असेल तर घरी राहण्यात काही प्रॉब्लेम नाही. अदरवाइज मला असं वाटतं की जे मेंटरिंग किंवा जो गायडन्स सपोर्ट आहे तो सरांकडून ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळेलच म्हणजे तसा काही फारसा फरक पडणार नाही. म्हणजे इनफॅक्ट मी तर दिल्लीला येऊन कुठला क्लास केला नाही काय केलं नाही, फक्त टेस्ट सिरीज इथे लावल्या मेन्सच्या वेळेस, बाकी अभ्यास तर मी माझा माझाच केला लायब्ररीज फक्त लावली इथे येऊन. तेजस म्हणतोय असं म्हणतात की तुमचं ऑप्शन तुमच्या जीएसच्या आन्सर रायटिंग मध्ये दिसतं तर ते दिसू द्यायचं नसतं राईट ऑर रॉंग. तेजस असं आहे की ऍज आय सेड की आपण फायदा करून घेऊ शकतो ऑप्शनलचा पण मग तो एक्झामिनरला कळून द्यायचा नाही. जसं आता सोसायटीचा आपला बराचसा पार्ट काय होतो बराचसा म्हणजे सोसायटी पूर्णच पेपर 1 मधला जीएस 1 मधला पेपर 2 चा अभ्यास करताना होऊन जातो, पण मग कसं असतं की आपण इंटेलेक्च्युअल थोडं ते ऑनर्स लेवलचा अभ्यास केलेला असतो म्हणजे कास्ट थिंकर वगैरे सगळं युपीएससी प्रश्न खूप जनरल विचारते जीएस 1 मध्ये, तर तिथे तुला फायदा किंवा म्हणजे ऍडव्हान्टेज आपला एवढाच असतो. जसं मी म्हणलं की मी सगळे ते टर्म्स वापरेल कास्ट रिलेटेड म्हणजे डिफरन्सिएशन झालं किंवा हायरार्की झालं पोल्युशन अँड प्युरिटी प्रिन्सिपल हे कास्ट रिलेटेड जे कीवर्ड्स आहेत हे सोशोलॉजीवाले मुलं जास्त वापरतील, नॉन सोशोलॉजीवाल्यांना एवढे लगेच की त्या गोष्टी ते टर्म्स रिकॉल होणार नाहीत किंवा लक्षात येणार नाहीत लिहिताना. पण मग मी असं लिहिलं समजा प्युरिटी अँड पोल्युशन हायरार्की डिफरन्सिएशन तर त्याला लगेच कळणार नाही की हा सोशोलॉजी स्टुडंट आहे, पण मी जर लिहिलं की लुई दुमॉन्टनी हायरार्की अँड
हायरार्की आणि पोल्युशन प्युरिटी प्रिन्सिपल दिले तर मग त्याला कळेल ह्याचं ऑप्शनल सोशियोलॉजी. मग मी जसं तुम्हाला म्हटलं की त्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल की ह्याचा सोशियोलॉजी असल्यामुळे ह्याच्याकडे कंटेंट चांगला आहे, मग ह्याला लेवल प्लेइंग फील्ड कुठेतरी ती डिस्टर्ब होतीये, मग तो आपल्याला थोडे कमीच मार्क देईल. कारण मग एक मला असं वाटतं की एक अदर साइड ऑफ द कॉइन अशी आहे की मग त्याचे एक्सपेक्टेशन अजून उंचावले जातील की तू सोशियोलॉजीचा विद्यार्थी तुझी जास्त चांगला आन्सर लिही. त्यामुळे आन्सर रायटिंग मध्ये आपलं जीएस मध्ये ऑप्शनल दिसतो का नाही दिसत हे कम्प्लिटली आपण काय लिहितो आन्सर मध्ये याच्यावर डिपेंड राहतं. आपल्याकडे ऑप्शन असतो लिहायचा पण आणि ऍट द सेम टाइम एक्झामिनरला ते न कळू देण्याचा, आणि हे प्रॅक्टिस मधनं येऊन जातं. असं काही नाहीये की जमणारच नाही, ते विथ प्रॅक्टिस काय लिहिल्यावर एक्झामिनरला कळेल आणि काय लिहिल्यावर नाही कळणार हे प्रॅक्टिस मध्ये कळून जाईल. बर, येस, सो आय थिंक येस, सो मोस्ट ऑफ द क्वेश्चन आपण डील केलेले आहेत आणि सेशनच एवढं डिटेल मध्ये झालं होतं की त्याच्यामुळे डेफिनेटली बरेचसे क्वेश्चन मुलांचे तिथे सॉल्व झालेले होते. येस, सो एक प्रकारचा हा मास्टर क्लास होता आणि डेफिनेटली दिस मास्टर क्लास इज गोइंग टू बी इमेन्सली युजफुल. आणि इथे जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासाला एक खूप छान दिशा मिळेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. आणि निश्चितच आपण सतत भेटत राहणारच आहोत. नक्कीच आहे, नक्कीच. अँड आय रिअली रिअली होप की म्हणजे मी जे सांगितलं त्यातला 2% जरी फायदा एकालाही कोणाला जरी झाला तरी म्हणजे मला खरंच खूप आनंद होईल. Yes. कारण जसं एकदा सरांचं माझं बोलणं झालं तेव्हा सर म्हणले होते की अभ्यास किंवा कोचिंग किंवा क्लासेस हे इव्हेंच्युअली प्रत्येक जण करतो, म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे सगळं आपल्याला एकट्याला करायचंय, बट मेंटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या डिरेक्शन मध्ये काय करायचंय तो जे रोल म्हणजे अमोल सर प्ले करतायत, त्यामुळे असं मला वाटतं की त्याच्यामध्ये जर माझा असं थोडासा खारीचा वाटा असला आणि त्याचा फायदा झाला तर आय विल बी मोर दॅन हॅपी. येस येस येस, डेफिनेटली डेफिनेटली, तो किंगपिन सारखा रोल आहे आणि त्यामुळे एक फार मोटिवेट होतं मुलांना जेव्हा एक सक्सेसफुल कॅन्डिडेट त्यांच्या समोर येतो तेव्हा, डेफिनेटली. आणि निश्चितच मला असं वाटतं की या गुड नोट वरती आपण मग या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने वेळात वेळ काढून एवढा सर्व विद्यार्थ्यांशी जो संवाद साधला आणि एवढ्या 4-5 वर्षांचं जे एकूण जे आपलं फलित आहे जे एवढ्या कमी वेळात सांगितलं ते डेफिनेटली फार युजफुल ठरेल आणि या मुलांच्या प्रत्येकाच्या यशामध्ये तो एक महत्वाचा रोल नक्की प्ले करेल. त्यामुळे थँक्यू सो मच सर, थँक्यू. येस 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 येस, सो चालेल. येस सर, विद्यार्थ्यांचा सुद्धा आभार आणि ओंकारचे आभार मानण्याचे काही कारण नाही कारण तो घरातलाच आहे. नक्कीच सर, नक्की. येस येस येस, पुन्हा ओंकारला पुढच्या एक्झाम आणि पुढच्या अनेक यशाकरिता आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.